नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, वर्षभरामध्ये ज्या 24 एकादशी येतात त्यापैकी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे परिवर्तिनी एकादशी होय। मित्रांनो, यावर्षी 9 सप्टेंबर सोमवार या दिवशी ही एकादशी आलेली आहे। मित्रांनो, परिवर्तिनी एकादशीचं महात्म्य सांगण्यापूर्वी जे एकादशीचं महत्त्व आहे हे आपणास जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, या जगाचे जे पालनहार आहेत, पालनकर्ता आहेत, ते म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णू। आणि या श्री विष्णूंना सर्वात प्रिय जर कोणतं व्रत असेल तर ते आहे एकादशीचं व्रत। आणि म्हणूनच ज्यांना वाटतं की त्यांच्यावरती भगवान श्रीहरींची श्री विष्णूंची कृपा असावी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती असावा, त्या सर्व लोकांनी हे एकादशीचं व्रत नक्की करावं। व्रत करणं म्हणजे काय? तर जो एकादशीचा दिवस आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठणं, आपण शुचिरभूत होणं म्हणजे आपली सकाळची सर्व जी काही नित्यकर्म आहेत ती आटोपणं, स्वच्छ वस्त्र धारण करणं आणि मग देवपूजा करणं। देवपूजा करताना विशेषत्वाने आपण भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मींची पूजा अर्चा ही करायलाच हवी। मित्रांनो, ह्या एकादशीचं फळ खूप मोठं आहे। आणि ही जी परिवर्तनी एकादशी आहे हिच्याबद्दल जर सांगायचं झालं तर भगवान श्री विष्णू की जे सध्या पाताळामध्ये निद्रिस्त अवस्थेत आहेत, झोपलेले आहेत, ते ज्यावेळी आपली कूस बदलतात तो काळ म्हणजे परिवर्तनी एकादशीचा काळ। म्हणजे या ठिकाणी परिवर्तन घडत आहे, बदल घडत आहे। आणि म्हणूनच या एकादशीस परिवर्तनी एकादशी असं म्हटलं जातं। मित्रांनो, आपल्या हातून कळत नकळत अनेक चुका होत असतात, अनेक पापकर्म घडत असतात। आणि या पापकर्मातून जर मुक्ती हवी असेल तर मुक्ती का मिळवायची? कारण आपण जी काही पापकर्म करतो, चुकीची कामं करतो, त्याची शिक्षा म्हणून आपल्या जीवनात अनेक समस्या उभ्या राहतात, आपल्याला अनेक अडचणी येतात, आपल्या जीवनामध्ये कष्ट निर्माण होतात। आणि मग यातून जर सुटका व्हायची असेल तर त्यासाठी हे एकादशीचं व्रत अत्यंत महत्त्वाचं असतं। मित्रांनो, परिवर्तनी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं, शुचिरभूत व्हावं, आपली दैनंदिन कार्य आटोपावीत आणि त्यानंतर नित्याप्रमाणे आपण देवपूजा करावी। देवपूजा करताना विशेषत्वाने माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची आपण पूजा करायची आहे। त्यांना आवडणारी फुलं आपण अर्पण करू शकता, त्यांची आवडती मिठाई आपण भोग म्हणून त्यांच्यावरती चढवू शकता, अशा अनेक गोष्टी आपणास करता येतील। तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय यासारख्या मंत्राचं उच्चारण सुद्धा आपण 108 वेळा केलं तर अतिशय चांगलं होईल। मित्रांनो, सायंकाळच्या वेळी जसं आपण आपल्या देवघरामध्ये तुळशीसमोर दिवा लावतो, अगदी त्याचप्रकारे एक दिवा आपण आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात सुद्धा लावा। लक्षात घ्या, ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात, अनेक अडचणी दूर होतात, कष्ट दूर होतात। मित्रांनो, सायंकाळ झाल्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये देवाला हात जोडावा, त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करावा, तसंच तुळशीसमोरसुद्धा तुळशी वृंदावनातसुद्धा एक दिवा प्रज्वलित करावा आणि तसाच एक दिवा आपण आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावा। मित्रांनो, हा दिवा लावताना जर शक्य झालं तर देशी गाईच्या तुपापासून बनलेला दिवा, म्हणजेच देशी गाईच्या तुपाचा दिवा आपण लावावा। जसं आपण तेल टाकतो दररोज, तर तेलाऐवजी आपण तूप टाकावं। जर हे शक्य नसेल तर आपण इतर कोणत्याही गाईचं तूप वापरू शकता। गाईचंच तूप का वापरायचं? कारण देशी गाय ज्याला आपण गोमाता असं म्हणतो, तर या गोमातेमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे। गोमातेमध्ये 33 कोटी देव असतात आणि म्हणून या सर्व देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण हे देशी गाईचं तूप वापरायला हवं। मित्रांनो, असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण अगदी मनोभावे हात जोडावेत, आपल्या जीवनामध्ये जे जे काही कष्ट आहे, ज्या ज्या समस्या आहेत, त्या सर्व भगवंतासमोर आपण सांगाव्यात। त्या देव्यामध्ये जणू काही प्रत्यक्ष भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं वास्तव्य आहे अशी कल्पना आपण करायची आहे आणि हात जोडून आपल्या सर्व समस्या आपण सांगायच्या आहेत। त्याचबरोबर माता तुळशीला आपण 11 प्रदक्षिणा सुद्धा घाला आणि माता तुळशीसमोर सुद्धा हात जोडून आपल्या समस्या नक्की सांगा। मित्रांनो, हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा यासारख्या अतिशय साध्या सोप्या आणि प्रभावी मंत्रांचा वापर आपण करू शकता। 108 वेळा जर आपण या मंत्रांचं उच्चारण केलं तर मित्रांनो, प्रभूची कृपा आपल्यावरती खूप लवकर होते, श्रीहरी श्री विष्णू खूप लवकर प्रसन्न होतात आणि याची अनुभूती अनेकांना आलेली आहे।
मित्रांनो, असे हे अत्यंत साधे सोपे उपाय आपण सुद्धा नक्की करा आणि प्रभूची कृपा आपल्यावरती अशीच निरंतर बरसत राहो याच सदिच्छांसह मी आपली रजा घेतो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि हो, कॉमेंटमध्ये ओम नमो नारायणा असं लिहिण्यास अजिबात विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या शेजारचं जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओज, धार्मिक व्हिडिओज तुम्हाला सातत्याने मिळत राहतील. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायण.